त्या त्या वेळेला त्या भरून द्यायचेत आता नुकसानी बाबतीमध्ये असं असतं की ज्या वेळेला तुम्हाला शेतकऱ्याला वाटतं की माझ्या पिकाचं नुकसान झाले त्यावेळेला तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं भरू शकता ह्याला कुठले निकष नाहीत कुठला अवधी नाही किंवा ह्या आदेश आल्याच्यानंतरच भरलं पाहिजे असा काय भाग नाही आहे आता वि जे ई पीक पाणी आहे ई पीक पाणीसुद्धा म्हणजे दोन्ही ॲप तुम्हाला तुमच्या सोडणीनुसार भरायचे आहेत परंतु ते योग्य वेळेमध्ये भरून दिले तर हे जे सध्या चाललं आहे गोंधळ की विमा कमी मिळतोय कोणाला आगाव मिळतोय कोणाला नुकसान तुम् भरपाई कमी मिळते कोणाला आगाव मिळते हे जे होऊ लागलं आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा दोष काढला जातो शेतकऱ्यांची चुका काढल्या जातात तर आपल्याकडून त्या चुका होऊ नयेत यासाठी ह्या दोन्ही ॲपमध्ये व्यवस्थितपणे माहिती भरून आपण घेणं गरजेचं आहे आणि मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे शेत शेत शेतीसाठी काम करणारे लोक आहेत त्या लोकांना सुद्धा माझी विनंती असणार आहे की जसं आम्ही गाव पातळीवर आमची एक दोन चार पडांची एक टीम घेऊन आम्ही शेतकऱ्यांना सहकार्य करतो एका ठिकाणी ग्रामपंचायतच्या लेवलला आम्ही बसतोच जरी ग्रामपंचायतचा एक भाग असल्यामुळं ग्रामपंचायतमध्ये आम्ही बसतो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला आवाहन करतो तेव्हा तुम्ही या या ठिकाणी फॉर्म भरून द्या आणि आम्ही जाग्यावरती गावामध्ये फॉर्म भरून घेत आहोत आणि ते फॉर्म नंतर नेऊन आम्ही संबंधित विभागाला सबमिट करतो तर अडाणी शेतकऱ्यांना सहकार्य म्हणून काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोकांनी थोडंसं ह्या पद्धतीने जर आपण काम केलं तर शेतकऱ्यांकडून जी काही चुका व्हायला पाहिजे ते होणार नाहीत आणि वेळेमध्ये शेतकऱ्यांची जी माहिती आहे ते यंत्रणेपर्यंत पोहोचेल आता बाकी ह्याच्यानंतर बी यंत्रणा प्रामाणिकपणे काम करेल हे जी काही हमी नसते परंतु आपणाला आपल्याकडे काही चूक नसल्यामुळं आपण हा खात्रीनं ठोसपणे यंत्रणेशी भांडू शकतो त्यामुळं ह्या गोष्टींची थोडीशी खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी व या दोन्ही ॲपमध्ये वेळेच्या वेळेला माहिती भरत चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडतात धन्यवाद